कोकण रेल्वेवर धावणाऱ्या साप्ताहिक आणि विशेष गाड्या रद्द करण्यात आल्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तात्पुरत्या काही गाड्या रद्द करण्यात आल्यात. या संदर्भात कोकण रेल्वेनं परिपत्रक जारी केलं आहे. निजामुद्दीन मडगाव, मडगाव निजामुद्दीन या गाड्या रद्द आहेत. करमाली सीएसएमटी, सीएसएमटी करमाळी ही पण गाडी रद्द करण्यात आली. मंगलोर एलटीटी, एलटीटी मंगलोर ही गाडी सुद्धा रद्द केली आहे. मडगाव मंगलोर, मंगलोर मडगाव ही गाडी ही रद्द करण्यात आली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबईत दुपारनंतर नागरिकांना लस दिली जाणार आहे. काल रात्री उशिरा मुंबई महापालिकेला कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झालाय. 1.5 लाख लसींचा साठा देण्यात आलाय. पुढचे 3 दिवस बहुतेक केंद्रांवर लसीकरण होईल. पुण्यातही लसींचा पुरवठ्याअभावी मर्यादित लसीकरण केलं जाते, त्यात दुसऱ्या डोसच्या नागरिकांना प्राधान्य दिलं जाते. खासगी रुग्णालयात लसीकरण बंद ठेवलं आहे, त्यामुळे सरकारी लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होती आहे. पालिकेला लसीचे फक्त 25,000 डोस पुरवले गेलेत, त्यामुळे फक्त नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्य दिलं जात आहे. ठाण्यात लसींचा साठा संपल्यामुळे लसीकरण बंद राहणार आहे. महापालिकेची तयारी पूर्ण आहे, पण लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आज लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याचं महापौर नरेश म्हस्केंनी सांगितलं. लसींच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिक दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. रेमडेसिवीरप्रमाणे सध्या टोसिलीझुमॅब या इंजेक्शनचा तुटवडा आहे, त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाकडून राज्याला 800 टोसिलीझुमॅब इंजेक्शन्स देण्यात आली. देशभरात सर्वाधिक इंजेक्शन्स राज्याला दिले असले तरी रुग्णांच्या तुलनेत त्याचं प्रमाण कमी आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सरदार पुनावाला यांना बाह्य सुरक्षा देण्यात येणार आहे, असे आदेश गृह मंत्रालयानं दिलेत. केंद्रीय राखीव पोलीस दल त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणार आहे. आदार पुनावाला यांची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतातील कोविशिल्ड ही लस बनवते. सहज वाहून नेता येतील अशा 1 लाख ऑक्सिजन उपकरणांची पीएम केअर्स फंडातून खरेदी केली जाणार आहे. डीआरडीओनं विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित आणखी 500 पीएसए संयंत्रांची पीएम केअर्स फंडातून खरेदी होणार आहे. तातडीने याची खरेदी होऊन ही संयंत्र राज्यांना दिली जातील. तेजस विमानाच्या कॉकपिटमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर वैद्यकीय कारणासाठी डीआरडीओनं खुला केला. आता या तंत्रज्ञानापासून ऑक्सिजन निर्मिती सुरू करण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे 1 मिनिटात 1,000 लिटर ऑक्सिजनचं उत्पादन करता येतं. या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर याआधी केवळ लष्करी वापरासाठी केला जात होता, मात्र आता याचा वापर करून सर्वसामान्यांसाठी ऑक्सिजन प्लांट बनवले जात आहेत. बीड जिल्ह्यातील नागरिक लस घेण्यासाठी धावपळ करत आहेत, मात्र लसींचा तुटवडा आहे, त्यामुळे जिल्ह्यात फक्त 3 लसीकरण केंद्र सुरू आहेत. 127 लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली आहेत, त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांची सुरू असलेल्या केंद्रांवर झुंबड उठते आणि तिथे पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा केला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे